पर्रिकर मित्रांनो, फेसबुकच्या माध्यमातून आपण नेहमीच एकमेकांशी जोडलं गेलेलं आहोत आणि या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण एकमेकांच्या आणि या संपूर्ण तंत्रज्ञानाच्या इतक्या जवळ आलो की या माध्यमातून आपण सगळेच जण आपली स्वतःचीच नव्याने ओळख करून घेतोय आणि पनवेल शहराचं आणि या सगळ्या पनवेल तालुक्याचं आता महानगरामध्ये परिवर्तन झालंय आणि त्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांना स्वतःलाच एक काहीतरी नवीन अशी ओळख मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे आणि त्याबद्दल खरंच आपण एकमेकांचं अभिनंदन करूया. महापालिकेची निवडणूक आहे, 24 मेला मतदानाला 24 तारखेचं भवितव्य. मोदी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत आणि काम करत असताना मुळामध्ये ज्या निवडणुकीच्या माध्यमातून यांना ही देशाची आणि राज्याची सूत्र आपण हातामध्ये दिली, त्या निवडणुकीमध्ये जे जे कमिट केलं ते पूर्ण करण्याच्यासाठी आपण जाणीवपूर्वक काम केलं पाहिजे. काम नुसतं करून चालणार नाही तर संवाद साधत तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवताना आपण पाहतोय. देशाचे पंतप्रधान मन की बातच्या माध्यमातून आपण सर्वांशी दर महिन्याला बोलत असतात, राज्याचे मुख्यमंत्री आता तर दर रविवारी आपल्याशी संवाद साधतात आणि म्हणून आपलाही या निवडणुकीच्या निमित्तानं हा संवाद ज्याच्यामध्ये माय सिटी माय अजेंडाच्या माध्यमातून आम्ही आपल्याकडून सूचना मागवल्या होत्या की येणाऱ्या कालावधीत हे महानगर तुम्हाला कसं हवं आणि यासाठी तुमच्या सूचना तुम्ही माय सिटी माय अजेंडाला पाठवल्यात, व्हॉट्सअपवर पाठवल्यात, फेसबुकवर पाठवल्यात तुम्ही. त्याचबरोबर आम्ही प्रत्यक्षरित्या काही फॉर्म घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि या सगळ्यातून ज्या तुमच्या सूचना आल्या या सूचनांच्या आधारे आज आम्ही या महानगरासाठी भारतीय जनता पार्टीचा आमचा जाहीरनामा बनवलेला आहे आणि म्हणून हा जाहीरनामा आम्ही दशमान योजनेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणतोय. तुमच्या संकल्पनेमधलं पनवे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही 10 सूत्र निवडलीत आणि त्याचं नाव आहे हे दशमान योजना. हाय संचित, सिद्धेशजी, हाय नयनजी, आपण दशमान योजनेच्या स्वरूपाच्या विषयी विचारताय आणि मी आपल्याला निश्चितपणानं सांगेन की दशमान योजना ही या महानगराच्या साठीची पुढच्या भविष्यकाळातली भारतीय जनता पार्टीची सूत्री आहे आणि ज्याच्यामध्ये नेमक्या पायाभूत सुविधा तुम्हाला आम्हाला काय हव्या आहेत त्या देण्याच्या अनुषंगानं आम्ही योजना आणली आहे. ज्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या साठीची योजना आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या माध्यमातून पनवेलकर आजवर नगरपालिका असू द्या किंवा सिडको भाग असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या, या सगळ्या भागाला जेव्हा सामोरे जात होते, सगळ्या भागातल्या पाण्याच्या विषयाला जेव्हा सामोरे जात होते त्यावेळेला आपण सगळ्यांनी म्हणून पाहिलंय की अनेक वेळेला पिण्याच्या पाण्याच्यासाठी पाण्यासाठी खूप झगडावं लागलेलं आहे या शहरातल्या लोकांना आणि त्यामुळे आता महानगरपालिका म्हणून ज्यावेळेला आपल्याला एक मोठी ताकद मिळाली आहे, या ताकदीच्या आधारे एकीकडे पाण्याचा मोठा स्रोत उभा करणं जसं कोंढाणे धरण आहे ते आता नैनाच्या बरोबरीनं पनवेल महानगरपालिकेनं उभं करावं, स्रोत हा अखंडरित्या मिळावा, 300 ml पाणी त्याच्या माध्यमातून मिळणार आहे आणि जवळपास 202 कोटीची कामं ही पाईपलाईन आणि अन्य टाक्यांची ही सुरू होत आहेत ज्याच्या माध्यमातून आठवड्याचे 24 तास 7 दिवस पाणी अवेलेबल झालं पाहिजे. हे पाणी पिण्याच्या पाण्याच्यासाठी सूत्र आहे आणि अशाच पद्धतीनं मग रस्ते पायाभूत सुविधा असू द्या, या शहरातल्या लोकांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य हॉस्पिटलच्या योजना आहेत, त्याचबरोबरीनं शाळांच्या साठीच्या योजना आहेत, तरुणांच्यासाठी वेगवेगळे क्रीडा सुविधा, कलावंतांच्यासाठी सांस्कृतिक सुविधा, त्याचबरोबरीनं या शहरातल्या लोकांच्या दृष्टिकोनातून जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यांचा घनकचरा त्याचं व्यवस्थापन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या शहराला स्मार्ट बनवण्याची अशा पद्धतीची आमची योजना आहे.
आणि निश्चितच हे सगळं आम्ही पूर्णपणे साकार करणार. मला वाटतं की आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असताना सर्व सहकारी याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत. आदित्यजी, नमो नमोचा गजर आपण करताय. मला वाटतं की खरोखर या देशाला मिळालेली एक देणगी, एक योग पुरुष म्हणून नरेंद्र मोदींचं नाव आपल्याला घेता येईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं करायला मिळणं हे खऱ्या अर्थानं भाग्य आहे. आणि म्हणून सुयोगजी, आपण विचारलं या ठिकाणी की इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस याच्या संदर्भानं खरोखर या महानगरपालिकेच्या माध्यमातून इथे चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तेजस्वी, आपण विचारताय 24 तास पाणी मिळवण्याचं नियोजन मी आत्ता मगाशी आपल्याला या दृष्टिकोनातून सांगत होतो आणि निश्चितच महानगरपालिकेच्या माध्यमातून मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आपल्याला. खरं तर आपल्या सगळ्यांच्या या सूचना, आपल्या सगळ्यांच्या ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया येत आहेत, खरोखर भारतीय जनता पार्टी एक अशा पद्धतीनं एक लोकांच्या मनामध्ये या ठिकाणा या भारतीय जनता पार्टीने केलाय त्याबद्दल खरंच मला मनापासून अभिमान वाटतो की मी या भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे, या जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा मी अध्यक्ष आहे. एक खरं तर मच्छिंद्र भांबरेजी, आपण विचारलंय की बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून आपण काय करतोय. एकीकडे आपल्याला कल्पना असेल की या पनवेलमध्ये आम्ही आमच्या मल्हार रोजगार योजनेच्या माध्यमातून अनेक रोजगार मेळावे गेल्या कालावधी आम्ही घेतलेत आणि या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या सगळ्या पनवेल आणि परिसरामधल्या अनेक योजना या सगळ्या परिसरासाठी देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं विचार केला आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये जे सुशिक्षित मंडळी आहेत, या सुशिक्षित मंडळींना आम्ही या परिसरामध्ये येणारे जे उद्योग आहेत या उद्योगांमधून त्यांना आम्ही स्थान देऊ शकलो पाहिजे अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. इथे मगाशी शोभनाजी आहेत, त्यांनी सांगितलं की आपको हिंदी में बात करनी चाहिए, हिंदी भाषा बोलने वाले बहुत सारे लोग यहाँ पर है और जरूर मैं आप सभी से गुजारिश करना चाहता हूँ कि हम दशमान योजना के माध्यम से आप तक जो एजेंडा लेकर आए हैं आप उसे ठीक तरीके से उसे पढ़िए, आप उसमें सुझाव दीजिए अपनी ओर से, उसमें भी शायद आपको किसी और चीज़ों की आवश्यकता हो सकती है, पर ये पनवेल कॉरपोरेशन बहुत अच्छी तरीके से आगे जाए इसके लिए आप सभी के सुझावों के और पार्टिसिपेशन की भी आवश्यकता उतनी है और मुझे पूरा विश्वास है कि आप वो देके रहेंगे. मैं जरूर ये कहना चाहूँगा, वेंकट कादंबरी जी है, उन्होंने कहा है कि वाटर टैंकर्स की मोनोपोली और उनका फ्रॉड्स के बारे में भी कहीं ना कहीं हमने विचार करने की आवश्यकता. और ज़रूर मैं कहना चाहूँगा कि आज जो टेक्नोलॉजी हमारे पास अवेलेबल है इसके माध्यम से हमें कितना पानी सोर्स हो रहा है, हमें कितने पानी की आवश्यकता है, कितना पानी लीकेज हो रहा है, इसके ऊपर अगर हम ट्रैक रख सकते हैं. जो पानी मजबूरन टैंकर से सप्लाई करें, हम तो चाहेंगे कि टैंकर से कोई पानी सप्लाई नहीं हो, पर अगर मजबूरन सप्लाई करना पड़े तो GPS मॉनिटर के साथ वो टैंकर्स जाए, कितना क्वांटिटी वहाँ दिया गया उसका रिकॉर्ड बना रहे, वो कंप्यूटराइज रहे, तो मैं समझ सकता हूँ कि जो फ्रॉड्स हम एक्सपेक्ट करते हैं कि जो नहीं होने चाहिए ऐसे हमें चिंता है, ये फ्रॉड्स रोकने में हम टेक्नोलॉजी के आधार के ऊपर और बीजेपी की विचारधारा है ट्रांसपेरेंट गवर्नमेंट, ये ट्रांसपेरेंसी हम जरूर करके दिखा सकते हैं. आदित्य जी ने इसमें पूछा है कि खारघर में वाईफाई हम लगा सकते हैं क्या. जरूर हम चाहेंगे कि खारघर से लेके पूरे महानगर क्षेत्र में जो पब्लिक प्लेसेस है और जहाँ पे लोगों की आवाजाही ज़्यादा है ऐसे सारे जगह पे वाईफाई आने चाहिए और उसके माध्यम से हम टेक्नोलॉजी का, वाईफाई या हॉटस्पॉट्स के माध्यम से टेक्नोलॉजी का ज़्यादा से ज़्यादा इस्तेमाल हमारे जीवन को और सुधारने के लिए हो सकता है. चिन्मय जी, आपण या ठिकाणी विचारता की स्मार्ट पनवेलच्यासाठी काय नियोजन आहे. आपल्याला कल्पना असेल की राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत की देशाचे पंतप्रधानांची संकल्पना आहे स्मार्ट सिटी आणि ते स्मार्ट शहर पनवेलही असलं पाहिजे ही निश्चितपणानं
आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून इंटिग्रेटेड सेवा आपल्याला मिळाल्या पाहिजेत. सगळ्या सेवा या आपल्याला नेटच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात. त्यांच्या संदर्भात त्या तक्रारी जर करायची आवश्यकता असेल तर नेटच्या माध्यमातून करावा. व्हिजिलन्सची यंत्रणा नेटच्या माध्यमातून असावी. आपल्याला ट्रान्सपोर्टेशन एक मोठा विषय आहे की त्याच्या माध्यमातून जर बस सेवा आपण सुरू करतोय तर त्या बस सेवेला आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड सर्व्हिसेस मिळावी की ज्याच्या माध्यमातून या सगळ्या सेवांची माहिती आपल्याला हवी आणि त्याचा जास्तीत जास्त आपल्याला इफेक्टिव्ह असा वापर हा त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. खरं तर मला असं वाटतं की नितीन पाटील यांनी एक विषय मांडलेला आहे या ठिकाणी पार्किंगच्या अनुषंगाने की पनवेल शहरापासून अन्य सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की पार्किंगच्या संदर्भानं आज एक मोठा प्रश्न आपल्याला भेडसावताना दिसतोय. पनवेल शहर मुळात 1852 सालाची नगरपालिका आणि त्यामुळे 1852 सालापासून झालेल्या या नगरपालिकेमध्ये गावठाण भाग जो आहे तिथे रस्ते अरुंद आहेत. आता येणाऱ्या कालावधीमध्ये FSI TDR याच्या माध्यमातून रस्ते अरुंदगी केले जाते पण तोपर्यंत काही रस्त्यांच्या वरती एकेरी वाहतूक सुरू करणं, पार्किंगच्यासाठी महत्वाच्या जागांवरती काही भूखंड राखीव ठेवणं, आवश्यकतेप्रमाणे तिथे मल्टी स्टोरे पार्किंगची व्यवस्था करणं हे सगळंच आपण निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण खरं तर निश्चितपणानं या शहराचा जसा आराखडा तयार करू की शहराचा DP प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार करू त्याच्याबरोबरनं या शहराचा वाहतूक आराखडाही बनवला पाहिजे ज्याच्यामध्ये वाहतुकीचं नियमन आणि पार्किंगचं नियमन यासाठी देखील आपल्याला निश्चितपणानं काम करता येणार. खरं तर प्रशांत संत आहे त्यांनी डिजिटल इंडिया डिजिटल पनवेलची संकल्पना सांगितली आणि खरोखर हे आपल्याला करायचं आहे आणि आपण निश्चित करूया. विजेंद्रजी जोशी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या पनवेल महानगराला एक नवीन व्हिजन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करणार आहोत. मानसी कनबर यांनी सांगितलंय की लाईटच्या अनुषंगानं नवीन पनवेल आणि परिसरामध्ये खूप अडचणी आता सध्याच्या कालावधीमध्ये भेडसावत आहेत. या दृष्टिकोनातून मी मंत्रालयामध्ये मंत्री महोदयांच्या सोबत पनवेल क्षेत्र ज्यांच्या अंतर्गत येतं मग ते डायरेक्टर्स असतील MSDCचे किंवा त्याच्याबरोबरीनं त्यांच्या खालच्या पातळीचे अधिकारी सगळे असतील आणि गेल्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली लोकवस्ती आणि लोकवस्तीला पुरं पडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यवस्थेमध्ये ज्या काही बदल करण्याची आवश्यकता आहे हे तातडीनं केली पाहिजेत याच्यासाठीचा माझा आग्रह आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तर या सगळ्या ओव्हरहेड वायर्स जाऊन भूमिगत वाहिन्या झाल्या पाहिजेत की ज्या माध्यमातून पावसाळ्यापासून वर्षाचे 12 महिने कधीही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. साई भिंगाडे यांनी सांगितलंय की एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पनवेलमध्ये बनलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सांगताय. निश्चितपणानं महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहराला आरोग्याच्या अनुषंगानं प्रायमरी स्टेजच्या सेकंडरी स्टेजच्या आणि आवश्यकतेप्रमाणे टर्सरी स्टेजच्या ज्या सुविधा द्याव्या लागतील त्याच्या अनुषंगानं एक आराखडा तयार केला जावा. इथले लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन या संदर्भानं काही नियोजन करतील आणि त्याच्या आधारे या पनवेलमध्ये आज खाजगी रुग्णालयांवरती आपल्याला खूप अवलंबून राहावं लागतं त्याला सार्वजनिक रुग्णालयांच्याकडे त्यांनी यावं हॉस्पिटल्समध्ये यावं आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला निश्चित प्रयत्न करायचा. अपूर्व नर्सिंग यांनी सांगितलंय की ऑटो रिक्षा ज्या आहेत त्या मीटरवरती चालल्या पाहिजे त्या अनुषंगानं आपण सांगताय आणि खरोखरच अक्षय शिंदेजी म्हणतात की खूप मोठा मुद्दा आहे हा. एका अर्थानं एकीकडे पनवेलमध्ये रिक्षांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे या रिक्षा वापर करत असताना जर अपरिहार्य आपल्याला आहे तर आपल्याला काय केलं पाहिजे. मीटरवरती रिक्षा चालवण्याच्या अनुषंगानं मी असेल किंवा पनवेलमधल्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये कप सारखी संस्था किंवा अन्य संस्था याच्या माध्यमातून यासाठी गेल्या काही काळ सातत्यानं प्रयत्न झालेत. शासकीय यंत्रणेला सोबत घेऊन रिक्षा संघटनांना सोबत घेऊन यावरचा तोडगा काढण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केला आहे.
अनेक वेळेला केवळ वर्गात आपण चालत नाही, मग अशा वेळेला कुठे ना कुठेतरी आम्हाला जे अपेक्षित आहे ते मिळत नाही, पण मीटरवरती या रिक्षा चालल्या पाहिजेत या अनुषंगाने प्रयत्न आहेत. मला वाटतं की परिवहन सेवा सुरू होते आणि परिवहन सेवा ज्या वेळेला महापालिकेची सुरू होईल तर त्याला पूरक अशा पद्धतीनं रिक्षाचं नेटवर्क हे त्या ठिकाणी चालू शकेल. आणि या दृष्टिकोनातून निश्चितच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. एक डॉक्टर विजय पाटील आहेत कामोठ्याचे, की आपण सांगताय की कामोठ्यामध्ये पेट्रोल पंप झाला पाहिजे. सिडकोच्या कडून अनेक गोष्टी ज्या कामोठ्यामध्ये व्हायच्या राहिल्या त्याच्यापैकी हा एक महत्त्वाचा विषय आहे, की कामोठ्यामध्ये इतकी लोक मोठी लोकवस्ती आहे आणि पेट्रोल पंप अजून सुरू झालेला नाही. तर मला वाटतं की या दृष्टिकोनातून येणाऱ्या 6 महिन्यामध्ये याच्यासाठीचे सिडको आणि महापालिका यांच्या समन्वयानं त्या पेट्रोल पंपासाठी जागा दिली गेली पाहिजे आणि लवकरात लवकर असा पेट्रोल पंप तिथे कामोठ्यात इन्स्टॉल झाला पाहिजे यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू. प्रवीण तांबेजी आपण सांगितलेलं आहे की नदीचं जे प्रदूषण आहे, या नदीचं प्रदूषण कंपन्यांच्या पाण्यामुळं होत आहे. कासाडी नदी आहे तळोजा औद्योगिक वसाहतीमधली, आणि या तळोजा औद्योगिक वसाहतीमधलं जे प्रदूषित पाणी आहे ते पूर्णपणाने ट्रीटमेंट न होता हे नदीच्या प्रवाहामध्ये सोडलं जातं बऱ्याचशा ठिकाणी. याच्यामुळे याच्यापूर्वी देखील त्या नदीमधलं जलजीवन म्हणूया की जे प्रभावित झालेलं आहे, म्हणजे त्यामुळे माशांचं मरण असेल, ते पाणी प्रदूषित होतं त्यामुळे त्याचा सगळाच वापर थांबून जातो. आणि त्यामुळे या अनुषंगानं महापालिकेनं या संदर्भामध्ये तंत्रज्ञानाचा पुन्हा एकदा मी म्हणेन की वापर करून घेऊन प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सोबत घेऊन या प्रदूषणावरती आळा घातला पाहिजे. कारण महापालिकेची आता आरोग्याची ही जबाबदारी आहे. लोकांचं जीवनमान उंचावतं म्हणजे काय, आरोग्याच्या सेवा देणं फक्त नाही, त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे तेही दिलं पाहिजे यासाठी प्रयत्न आहे. शोभा मिश्राजी यांनी सांगितलंय की स्कूल फीज हाईक या संदर्भात काय. शोभाजी मैं आपको बताना चाहूंगा कि आपने कल परसों ही पढ़ा होगा, हमारे महाराष्ट्र के एजुकेशन मिनिस्टर विनोद जी तावड़े, उन्होंने इसके बारे में जिक्र किया कि जो आज स्कूल फीस हाइक कंट्रोल एक्ट है जिसे बनाने में भी हमने अपनी ओर से बहुत संघर्ष किया था, ये एक्ट बनते वक्त अगर उसमें कुछ खामियां रही है जिसका फायदा उठाकर आज अगर कुछ स्कूल्स हमें कहीं ना कहीं हमें सबसे ज़्यादा फीस ले रही है, तो ऐसे सारे स्कूल्स के ऊपर कंट्रोल लाने के लिए ये जो स्कूल फीस हाई कंट्रोल एक्ट है इस पर कुछ अमेंडमेंट लाया जाए और जिसके माध्यम से जो स्कूल्स ज़्यादा फीस चार्ज करते हैं, एग्जॉर्बिटेंटली चार्ज करते हैं, इनके ऊपर कोई ना कोई एक्शन ये ज़रूर लिया जाएगा. सुनीता मुळीजी आपण या ठिकाणी विचारलंय की खारघर शहरामध्ये फेरीवाल्यांच्यासाठी हक्काच्या जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. माझं निश्चित आपल्याला म्हणणं आहे की या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीनं आम्ही प्रयत्न केलेले आहेत या खारघर शहरामधल्या लोकांना खरंतर खूप चांगल्या पद्धतीनं सुविधा या सिडकोच्या माध्यमातून मिळू शकल्या असत्या, पण सिडकोनं नकाशावरती बऱ्याच सुविधा दिल्या पण त्या प्रत्यक्षात आल्या नाही. आणि त्यामुळे घडलं असं की हॉकर्स मार्केटसाठी, भाजी मार्केट, नॉनव्हेजचे फिश मार्केट, मटन मार्केटसाठी जागा आरक्षित आहेत पण त्या जागांवरती प्रत्यक्ष त्या लोकांना तिथे दिल्याच नाही. किती तरी काळ या संदर्भामधल्या कमिट्या स्थापन झाल्या सिडकोच्या, त्या कमिट्यांनी कामच केलं नाही कारण सिडकोनं त्या कमिट्यांचं काम होऊच दिलं नाही. म्हणून आम्ही आग्रह धरला, आम्ही आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सिडकोच्या कडून हे प्लॉट मिळवले. आज अनेक हॉकर्स त्या ठिकाणी बसत आहेत. आता पुढचा टप्पा सिडकोनं आणि महापालिकेनं त्यांना चांगल्या पद्धतीने हे मार्केट उभे करून देणं, पाणी, लाईट सारख्या स्वच्छतेसारख्या सुविधा निर्माण करून देणं, आणि मला वाटतं की हॉकर्स मार्केट चांगल्या पद्धतीनं फंक्शन होऊ शकते. तेजसजी आपण विचारलं की कामोठ्याचा हायवे कनेक्टर बंद आहे, कामोठ्याकडून खारघरकडे जाणारा रस्ता मँग्रोजची परवानगी पीडब्ल्यूडीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, बीओटी कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी ती घ्यायला पाहिजे होती, त्यांनी घेतली नाही आणि त्यामुळे या संदर्भामध्ये मी राज्य सरकारकडे आवाज उठवला. मधल्या कालावधीमध्ये या कंत्राटदाराला त्याचं काम बंद करून
त्याच्या पैशानं शासनानं हे काम पूर्ण करावं अशा पद्धतीनं शासनाला पाठपुरावा केला आहे आणि आता या कामाला सुरुवात झाली आहे. परवानग्या आता लवकरच हातामध्ये येतील आणि हे काम लवकरात लवकर आता सुरू होईल. येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये या प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. कामोठ्यामधून आमचे काही सहकारी सांगतात की कामोठ्यामध्ये गुरुद्वारा झालं पाहिजे. अनेक शीख बांधवांची ही इच्छा आहे आणि कामोठ्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून जे सार्वजनिक भूखंड आहेत जे अशा धार्मिक संस्थांसाठी राखीव असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीनं गुरुद्वारा व्हावा आणि अन्य धार्मिक स्थळं ही देखील सुरू व्हावीत यासाठी आम्ही निश्चितच लवकरच प्रयत्न करणार आहोत. तेजस जाधवजी नमस्कार. आपण या ठिकाणी प्रश्न विचारत आहे किंवा संजय जडेजी आपल्यालाही हॅलो. विनय पाटीलजी धन्यवाद. मी आपल्याला सांगेन की मकरंदजी आपण या ठिकाणी विचारतो की पनवेल शहरामधले रस्ते किंवा महापालिका क्षेत्रातले सर्व रस्ते सिमेंटचे होतील का? जरूर झाले पाहिजे तुमची माझी इच्छा आहे. सगळे एकाच वेळेला तर सुरू नाही होऊ शकणार पण महत्वाचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजेत आणि त्याच्याबरोबर छोटे रस्ते आहेत याच्यावरही सारखं खोदकाम होऊ नये या दृष्टिकोनातून नियोजन झालं पाहिजे. डक्टची प्रोव्हिजन करून यासाठी सर्व्हिस युटिलिटी सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं वापरही त्या ठिकाणी होऊ शकतो. स्नेहाजी आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल तुमचं मनापासून आभार. या ठिकाणी सुभाष दरेकरजी मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की कामोठ्यापासून सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विकास कामासाठी सातत्यानं अग्रेसर राहणार आहे आणि त्यामुळे आपण ज्या शुभेच्छा दिल्यात महानगरपालिकेसाठी त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. अनिकेतजी आपण वडाळे तलावाच्या पाण्याच्या संदर्भात सांगितलं की ते पाणी का आटवलं. खरं तर योजना त्याची अशी होती की ते पाणी आटवून त्याच्यामध्ये गाळ काढला जाऊन त्याच्या कामाला सुरुवात व्हावी आणि म्हणून ते पाणी आटवलं. पण दुर्दैवानं जी महानगरपालिकेची निवडणूक ही एकतर एप्रिलमध्ये व्हायला पाहिजे होती किंवा ती जूनमध्ये जायला पाहिजे होती. ती मे महिन्यात आल्यामुळे आचारसंहितेच्या बंधनामध्ये आता ते काम रखडलंय. पण आता पावसाळा सुरू होईल आणि त्यामुळे आता ह्या वर्षी हे केलेलं खोदकाम याचा उपयोग होऊ शकणार नाही. पण पुढच्या वेळा पुन्हा या कामाला लवकरात लवकर सुरुवात करून वडाळे तलाव अशा पद्धतीनं सुशोभित करू की त्या वडाळे तलावाच्या मुळे पनवेलला कदाचित पानवेल असं नाव चिमाजी अप्पांच्या वेळेला पडलं असेल. तर त्यामुळे आता या तलावाचं असं सुशोभीकरण करू की त्या वडाळे तलावामुळे पनवेलला एक नवी ओळख प्राप्त होईल अशी आमची संकल्पना देखील या ठिकाणी. अभिजित ठाकूरजी आपण ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याबद्दल तुमचंही आभार. रोहितजी आपणही ज्या प्रतिक्रिया देत आहेत त्याबद्दल तुमचा आभार. या संपूर्ण परिसरामध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी या आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये द्यायच्या आहेत. मला वाटतं की हे सगळंच आपल्याला खूप आधीपासून हवं होतं पण मात्र बराच काळ याच्यामध्ये लोटला. नवी मुंबई महानगरपालिका 92 साली स्थापन झाली आणि आज आपण पाहतोय कुठच्या कुठे निघून गेलेली आहे. पनवेल महापालिका खरं तर त्याच्यासोबतच होऊ शकली असती आणि पनवेल महापालिका जर त्याच्यासोबत झाली असती तर आज पनवेल महापालिका ही अतिशय या ठिकाणी प्रगत अशा पद्धतीनं हिचं काम आपल्याला दिसलं असतं. मग तो आजचा ग्रामीण भाग असू द्या, सिडकोच्या वसाहती असू द्या किंवा पनवेल नगरपालिकेच्या परिसरातला भाग असू द्या. पण आज जी ती झाली तर आता जी झालेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी आभार मानेन की त्यांनी पॉलिटिकल विल राजकीय इच्छाशक्ती दाखवली म्हणून आज ही महापालिका होऊ शकलेली आहे. आणि त्यामुळे आज आता आम्हाला या शहराच्या विषयी आमच्या अनेक भावना आहेत आणि मला वाटतं की आपल्यासारखे सर्व तरुण मित्र आहेत. हे सगळे तरुण मित्र मिळून ज्या वेळेला आपण एकवटून माय सिटी माय अजेंडाला आपण इतका प्रतिसाद दिला, जवळपास मला वाटतं 22,000 घरामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांनी संपर्क साधला आणि आम्हाला प्रतिक्रिया दिल्या आणि त्यामुळे या माध्यमातून अनेक अनेक गोष्टी या करता येण्याजोग्या आहेत. मग पब्लिक टॉयलेट्स असतील ती ठिकठिकाणी व्हावीत यासाठी प्रयत्न असेल,
सार्वजनिक बस सेवेला तिथे हॉस्पिटलशी जोड आपण त्या ठिकाणी देतोय. आज वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्सपोर्टेशनची आपल्याला समरी ही या ठिकाणी करता येण्याजोगी आहे आणि त्यामुळे अनेक पद्धतीनं या शहरासाठी वेगवेगळ्या गोष्टी करता येतील आणि करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दशमान योजना आपल्या सर्वांसमोर आणलेली आहे आणि म्हणून ही दशमान योजना येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही आणतोय त्या योजनांचं एका अर्थानं सार 10 सूत्र आहेत ही सगळी म्हणून आणि या सगळ्या सूत्रांच्या माध्यमातून या शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आम्हाला काय देता येतं याचा विचार आम्ही इथं केलेला आहे. खरं तर हा विचार आपण सगळ्यांनी मिळून केला आहे. शिक्षणाच्या अनुषंगानं आमचे काही संकल्पना आहे. युवकांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कौशल्य विकास योजनेला चालना देण्याच्यासाठीचं अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे. पर्यावरणासाठी काय करता येईल हे आम्ही सांगतोय. पर्यटन या शहरामध्ये वाढावं, पनवेलमध्ये येणाऱ्या माणसाला इथे आम्हाला आनंद मिळतोय ही भावना निर्माण व्हावी. खरं तर आम्ही खारघरमधल्या पांडवकडा धबधबा आहे या क्षेत्रामध्ये, या पांडवकडा धबधब्याला जर वर्षभर प्रवाहित ठेवलं तर त्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आकर्षण आहे आणि त्या आकर्षणाचा फायदा आपल्या सर्वांना निश्चितपणाने करता येईल. अनेक पद्धतीनं आपण या शहरासाठी आपापल्या सूचना सगळ्या दिलेल्या आहेत. हे शहर चांगलं व्हावं, हे शहर स्मार्ट व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या शहरातल्या नागरिकांच्या जीवनमानामध्ये बदल झाला पाहिजे ही आमची संकल्पना आहे आणि म्हणून हा जीवनमानामध्ये बदल कशा पद्धतीनं होणार आहे तर ज्या वेळेला आज आपण केवळ कामामध्ये गुरफटलेलो आहोत, आपण आपलं सोशल लाईफ हे सोशल मीडियाच्या पुरतं कुठं ना कुठंतरी बांधलं गेलेलं आहे आणि त्यामुळे एकीकडे जर आपल्यासाठी प्रत्येक शहरागणिक गावं आहेत त्या गावांच्यामध्ये देखील जर आपल्यासाठी सांस्कृतिक केंद्र असतील ज्याच्यामध्ये नाट्यगृह असतील, जर आपल्यासाठी त्या ठिकाणी छोट्या मोठ्या स्वरूपाचे जिमखाने असतील, आपलं क्रीडा नैपुण्य, आपलं कला नैपुण्य या ठिकाणी साकारायचं आहे आणि या सगळ्याला आपल्याला कुठेतरी कालावधीमध्ये आमचे सुधीर भाऊ म्हणाले की एक पुढचे 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 तास 59 या ठिकाणी मिनिट आणि 59 सेकंद ही आपल्या सेवेमध्ये देतील, ती सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून द्या हीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.